नमस्कार मित्रांनो, मी संदीप देवरे आपले सगळ्यांचे स्वागत करतो. आरोग्य विभाग भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो, ग्रुप सीचे सुद्धा आलेले आहेत आणि ग्रुप डीचे सुद्धा आलेले आहेत. तर हे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहेत मित्रांनो आणि त्यांची कशी प्रिंट काढायची आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आरोग्य विभागाचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला माझी नोकरी या वेबसाईटवर यायचे. तर माझी नोकरी या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला प्रवेशपत्र हे नाव दिसत असेल, तर या प्रवेशपत्र या ऑप्शनवरती क्लिक करा. प्रवेशपत्र या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी आणि ग्रुप डी भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र. तर या ठिकाणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेखी परीक्षा ग्रुप डी प्रवेशपत्र. तर याच्या पुढे तुम्हाला क्लिक हिअर या नावाचं ऑप्शन दिसत असेल, तर या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आरोग्य विभागाची एक साईट ओपन होईल अशा प्रकारची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला हिअर फॉर ग्रुप सी. तर या ठिकाणी तुम्हाला जर ग्रुप सीचे हॉल तिकीट काढायचं असेल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जर ग्रुप डीचे काढायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला डायरेक्ट या साईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट या पेजवर येऊन जाल आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणाहून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मी तुम्हाला ग्रुप डीचे हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवतो. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला ग्रुप डी ऑप्शनवरती. ग्रुप डी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉगिनसाठी एक पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा यूजर नंबर, वापरकर्ता नाव आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. खाली तुम्हाला कॅप्चा दिसत असेल तर या ठिकाणी हा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. लॉग इनवरती जसे आपण क्लिक करू तसे आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोपऱ्याला या ठिकाणी दोन नंबरवरती ॲडमिट कार्ड हे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर या ॲडमिट कार्ड या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲडमिट कार्ड या नावावरती क्लिक केल्यानंतर आपले प्रवेशपत्र आपल्यासमोर येऊन जाईल मित्रांनो. अशा प्रकारचे आपले हॉल तिकीट राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपले हॉल तिकीट या ठिकाणी ग्रुप डीचं काढू शकतो मित्रांनो. ग्रुप सीचं सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने काढू शकता मित्रांनो. अशा प्रकारचं हे प्रवेशपत्र तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे सूचना दिलेल्या आहेत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना, या ठिकाणी बघा उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना. तर या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत मित्रांनो. फोटो असलेले पुरावा खालीलपैकी एक मूळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत 6 प्रकारचे, यापैकी कुठलंही एक ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्यात पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र किंवा फोटोसह राष्ट्रीय बँक पासबुक आणि मूळ आधार कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने या सगळ्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या आरोग्य विभागाचे हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणाहून आपण याची प्रिंटसुद्धा घेऊ शकतो मित्रांनो. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करा, तुमचं हॉल तिकीट हे प्रिंट होऊन येऊन जाईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो. आणि तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.